शर्मा बॉयज आणि विघ्नेश फायटर यांच्यात होणारी मॅच, जो संघ जिंकेल तो क्वालिफायच्या दिशेने जाणार आजच्या दिवसातील दुसरा संघ ठरणार. चला माननीय श्री समाजसेवक जहीरभाई आपल्याकडून रजा घेताना त्यात आप आहे बाहर आहे त्यांच्यासोबत लालाबाई आप आहे बाहर आहे तुमचं मनापासून आभार, तुम्ही वेळात वेळ काढून इकडे तुमची उपस्थिती दिली. सामन्याच्या दिशेने जा, एक मोठी लढत असणार आहे नेमा बॉयज विघ्नेश फायटर. चला सुरुवात करायची पंच. चला सामन्याच्या दिशेने नेमा बॉयज आणि विघ्नेश फायटर संघ. चला एक मोठी लढत मैदानाच्या आतमध्ये. पहिला चेंडू एकेरी धावने श्री गणेश अवधाना, धाव संख्येचा विचार केला तर एक चेंडू एक धाव श्री गणेश झाला आहे नेमा बॉयज या संघाचा एकेरी धावेने. चला प्रणव पवार त्या पडद्याचा रस्ता नाही मिळत. साजिद अंसारी प्लीज प्लीज इधर नाही चलेगा तुम्हाला कुछ. बघा तो येण्या जाण्यासाठी रस्ता दिलेला एवढा चांगला, तिकडून या आपल्या संघाचं नाव धुळीत नका टाकू, जे नाव कमवायला मेहनत लागते ना. आणि चेंडू गेलाय सीमा रे शाबार गुडलकच्या बॅटरून येणार पहिला चौकार देवगडीला संधी. चला येण्या जाण्यासाठी रस्ता दिलाय, लाईटचे पोल असतील बॅनरचा बांबू असेल त्याच्यापासून सर्वांनी थोडं लांब उभं राहायचं आहे. चला पारितोषिक आलाय हैदर पागला यासाठी पारितोषिक आलाय. जर का मैदानाच्या डाय मारली डाय मारून झेल या चौका अडवला तर जितू क्षत्रिय साहेब यांच्याकडून 500 आणि जितेशजी परब यांच्याकडून 500 आणि मैदानाच्या आतमध्ये काय घडलंय बघू शकता. एक मोठा गडी बाद होतोय नेमा बॉयज या संघाचा.
चला गोलंदाजी मारो विचार केला तर अभिषेक पहिल्या षटकाची समाप्ती धाव संख्या झाले 8 मॅच महत्वाची आहे जो संघ जिंकेल तो क्वालिफायच्या दिशेने दुसरा संघ बनू शकतो चला धाव संख्येचा विचार केला तर धाव संख्या झाले 8 धावा चला धाव संख्येचा विचार केला तर धाव संख्या आहे 9 ठीक चला शेवटची मॅच असणार आहे जो संघ जिंकेल तो क्वालिफायच्या दिशेने जाईल चला धाव संख्येचा विचार केला तर धाव संख्या झालेली आहे 9 चला धाव संख्या झालेली 10 2 चेंडू आणि 10 धावा मोठा फटका घेण्याचा प्रयत्न मैदानाच्या उंच उडी घेतली काय घडले घाई 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 आणि रचनात्मक रचनात्मक जशी घाई झाली तशी मेंदूला चालना दिली की आता चेंडू सोडायचा आता डिक्लेअर झोन मध्ये गेला तर एकच धाव मिळेल कलात्मक रचनात्मक डोक्याला लगेच चाल दिली आणि एकेरी धावीने संतुष्ट व्हावं लागलं नेमाबाज या संघाला धाव संख्येचा विचार केला तर 11-3 चेंडू 11 धावा सुंदर क्षेत्ररक्षण हैदराबादलांनी जरा डाय मारली होती जर का चेंडू अडला तर जितू जितेश परब आणि जितू क्षत्रिय साहेब यांच्याकडून 500-500 रुपये लागले होते पण चेंडू काही अडला नाही चेंडू गेला सीमारेषा पार देवगडी जिल्हा संधी चला 4 चेंडू आणि 15 धावा मोठा सामना मैदानाच्या मध्ये करो या मरोचा मुकाबला जो करेल तो टिकून राहील स्वराज्य प्रीमियर लीग मध्ये धाव संख्या झाले 15 16 धावा चला या स्पर्धेवरती प्रमुख अतिथी म्हणून प्रेम सोलंकी साहेब आणि प्रवीण पवार साहेब यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे यांचं सुद्धा आगतम स्वागतम सुस्वागतम देवी डीजे ला संधी हो जानी चला गाई करायची 7 मिनिट झाले दोन षटक पूर्ण झाले धावसंख्या झाले 17 आणि एक मोठा हादरा लागला नेमाबाज या संघाला गुडलकच्या रूपात आणि आता षटक आहे ज्या षटकाची पूर्ण प्रेक्षक वर्गाना आतुरता असते ते षटक आलेलं आहे पॉवर प्ले चला सोनू साठी पारितोषिक आले सोनीने जर का 6 चेंडू मध्ये फक्त 6 धावा दिला तर नयन पद्माकर मांगेलाजी यांच्याकडून 500 रुपये लागलेले आहेत पहिला चेंडू सुंदर चेंडू धावची संधी थ्रू 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 चला एकेरी धावीने धाव संख्येत भर धाव संख्या जाऊन पोचते 18 धावा चला 18 धावा झालेल्या आहेत
यूट्यूबचे फ्रंट कॅमेरामॅन सुद्धा चेंज झालेले आहेत. यूट्यूबचे स्वतः ओनर प्रवीण दादा पाटील आपल्याला बघू शकतात फ्रंट कॅमेराची भूमिका करताना. यांचं सुद्धा ग्राउंडवर आगमन झालं, थोडे लेट आले कारण की दुसरी सुद्धा ऑर्डर असते. डिव्हिन लाईव्हचे जे मोठं चॅनल आहे, एका दिवसात दोन दोन तीन तीन ऑर्डर असतात त्यांना. हे इधर ढोपरे टेकल्या पण डाय होती का जितूदा आणि जितेशदाई डाय असेल तर पारितोषिक लागू शकते. तुमच्या नजरेत डाय का? मी यूट्यूबवर चेक करतो, चेक करायला लावलं यूट्यूबवरती. चला सोनू साठी पारितोषिक लागले, फक्त सहा धावा दिल्या आपला वैयक्तिक षटकात तर 500 रुपये. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, एकेरी धाव्याने संतुष्ट राहावं लागलं. धावसंख्या झाली 20, 3 चेंडू आणि 20 धावा झालेल्या आहेत. पिवळा पडदा येण्या जाण्यासाठी नाही याची नोंद असू दे सर्वांना. एवढा चांगला रस्ता दिलाय, त्याच्यातून तुम्ही एंट्री करायची, एक्झिट साठी तरी तुम्हाला रस्ता चांगला दिलाय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, ड्राईव्हचा फटका, सुंदर क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये विघ्नेश पाटीलच्या क्षेत्ररक्षणाकडून. नियमावली संघाचा विचार केला तर धावसंख्या झाले 21, 4 चेंडू आणि 21 धावा. 4 चेंडू 21. चला धावसंख्येचा विचार केला तर 21, 4 चेंडू, पॉवर प्लेचे शेवटचे 2 चेंडू मार्गस्थ. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, सुंदर प्रयत्न होते, प्रयत्नांची पराकाष्ठा, प्रयत्नांना यश नक्की मिळतं. पण 4 धावाने धावसंख्येत भर होताना धावसंख्या धावून बसते 25. डीजे चला, जे पारितोषिक लागलो होतं नयन पद्माकर मांगेल याच्याकडून 500 रुपये, ते पारितोषिक गेलं. वैयक्तिक 6 धावा दिला असता 500 रुपयाचा मान क्रेडिटला असता. पुन्हा एकदा धावची संधी, कन्फ्युजन. जायचं होतं विरारला पण लोकड पकडली ढानू, त्याच्यामुळे उतरावं लागलं मध्येच वसईला. आता कुठेच नाही पोहोचलं. षटकाची समाप्ती, धावसंख्या झाली 26. चला वैयक्तिक पारितोषिक लागले हैदर याच्यासाठी. भावी नगरसेवक जितेश परब यांच्याकडून हैदरनी जर का डाय मारून चौका अडवला तर 500 रुपयाचा पारितोषिक लागले. विरार क्रिकेट सचिव यांच्याकडून सुद्धा हैदरनी जर का डाय मारून चौका अडवला त्यांच्याकडून सुद्धा 500. तब्बल हैदरच्या एका फील्डसाठी 1000 रुपये लागले आहेत. आणि जर का डाय मारून काही इजा झाली हैदरला त्यांना चला डाय मारून जर काय इजा झाली हैदरला तर नयन पद्माकर मांगेला यांच्याकडून औषधाची बॉर्डर. हैदरला समजलं असेल औषधाची बॉर्डर. मोठा फटका गेल्याचा प्रयत्न चालू आहे. चौकारांची आतिषबाजी दिसत तर नाही आहे पण धावसंख्या एकेरी धावेनी भर घेताना धावसंख्या जाऊन पोहोचते 27 धावा. एक चेंडू. नॉन स्ट्राईक यार्डवरून व्हाईटचा कॉल आला होता, ऍज इट इज व्हाईट गेलाय. एकेरी धावेने धावसंख्येत भर, धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचते 28. पुन्हा एकदा काय घडले, सुरू चुकी करतोय लगातार. 2 वाईट हातावते, 2 वाईट ने धावसंख्या जाऊन पोहोचते 29. चला मॅच महत्वाची आहे. नेमाबॉय संघ पहिला हादरा लवकर लागला तरी त्याच्यानंतर राहुल आणि समीरची जोडी मैदानाच्या आतमध्ये सज्ज झाली आणि धावसंख्येत भर घेतली 29 धावा. धावजीची संधी होती. चला चला 1-2 दुहेरी धावेचे प्रयत्न चालू आहे. चौकारांची आतिषबाजी नाही दिसली तरी मैदानाच्या आतमध्ये धावसंख्या झाली ती 2 चेंडू आणि 30 धावा. फुलटा चेंडू, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, सुंदर क्षेत्ररक्षण, धावची संधी, थ्रो काही प्रॉपर नाही, स्लो ट्रेनला आले. धावसंख्येचा विचार केला धावसंख्या जाऊन पोहोचते 31.
पुन्हा एकदा मोठा फटका मारला. हेदरनी झेल टिपलाय आणि आता हेदरनी झेल टिपलाय. औषधाची बॉटलचा मान करी झालाय. चला हैदरनी जो झेल टिपला त्याच्यासाठी जितू क्षत्रिय साहेब यांच्याकडून सुद्धा 500 रुपये, भावी नगर सेवक जितेश परब साहेब यांच्याकडून सुद्धा 500 रुपये आणि स्वप्नीलदा स्वप्नीलदा यांच्याकडून सुद्धा 500 रुपये. तब्बल 1500 रुपयाचा मान करी ठरला हैदर आणि नयन पद्माकर मांगेला यांच्याकडून त्याला औषधाची बॉटल देण्यात येईल. त्याला समजलं असेल औषधाची बॉटल काय असते. मॅच झाल्यावरती धावसंख्येचा विचार केला. 31 धावा 4 चेंडू. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू. धावची संधी. धावसंख्या विचार एकेरी धावांनी भर. धावसंख्या जाऊन पोहोचते 32. धावसंख्या जाऊन पोहोचते 32 धावा. फुलटा चेंडू फुलटाचा पुढेपर असा फायदा नाही. धावतीची संधी. थ्रो काही कलेक नाही झाला आणि नॉन स्ट्राइकर यांच्या धावत होता तो खेळाडू. त्याला बॉल लागला. पहिल्या इनिंगची समाप्ती. धावसंख्या जाऊन पोहोचते 33. एक 34 धावाचं मोठं आव्हान असणार आहे विघ्नेश वाटर या संघाला. घेऊया एक छोटासा ब्रेक, पुन्हा येऊया सामन्यात. कमॉन डीजे. यानंतरची मॅच असणार आहे MCC आणि जळबावाडी दोन्ही संघाच्या कर्णधारी नाणेफेकीसाठी यायचं आहे. त्याला एक मोठं आव्हान आहे 34 धावाचं. सुरू आणि सोनूची जोडी मैदानाच्या आतमध्ये. सध्या नेमा बॉईज संघ मोठा आहे. जसं नाव आहे तशी कामगिरी दिसेल का मैदानाच्या आतमध्ये. चौकाराची आतिषबाजी होईल का. धावसंख्या आहे 34. चला जसा सामना सुरू झाला तसं पारितोषिक येत. सोनू नयन पद्माकर मांगेला यांच्याकडून लगातार 3 चौकारसाठी 500 रुपये लागलेले आहेत. 24-34 ची मॅच आहे. कोण ही मॅच जाणार घेऊन आणि कोण जाणार क्वालिफायच्या दिशेने. पहिला चेंडू पूर्णपणे सन्मानपूर्ण खेळताना एकेरी धावेने धाव श्रीगणेशच्या होताना विघ्नेश वाटर या संघाचा. 1 चेंडू 1 धाव. चला ऍज इट इज प्राइस जे सोनूवर होतं तेच प्राइस सुरू. नयन पद्माकर मांगेला यांच्याकडून लगातार 3 चौकारसाठी दोन्ही फलंदाजासाठी 500 रुपये. पहिला चेंडू आलाय चौकार. चेंडू गेलाय सीमारेषा पडते वेटीच्या संधी. चला थँक यू डीजे. चला 2-5 समीकरण झालं. एक मोठा फटका आला. पुन्हा एकदा सेम त्या दिशेने चेंडू गेलाय सीमारे शापार. चला चला या एका चेंडूवर जर का
सुरूच्या बॅटमधून चौका आला तर एमसीसीचे ओनर नयन पद्माकर मांगेला यांच्याकडून 500 रुपयाचं रोख पारितोषिक लागलेलं आहे. चला स्वप्नील पाटील बाळादा यांच्याकडून सुद्धा 1000 रुपये लागले तिसऱ्या चौकाराला. तर जितेश परब साहेब यांच्याकडून सुद्धा 500 रुपये लागले. नयन पद्माकर मांगेला 500, टोटल 500 आणि 1000 असे 2000 हा येणार एक चेंडू असणार आहे 2000 आणि 2000 मानकरी ठरेल का सुरू. चला 2000 मानकरी हा चौका येईल का नाही नाही लालच नाही. एक सन्मानपूर्व शॉट एक माइंडसेट मैदानाच्या आतमध्ये दिसला. चांगला चेंडू होता त्या चांगला चेंडूला सन्मान अच्छे का सन्मान और बुरे का अपमान ही खेळ सुरूला नक्कीच माहिती आहे. तसंच मैदानाच्या आतमध्ये कुठे चित्र दिसलं 4 चेंडू आणि 10 धावा झालेल्या आहेत विघ्नेश पाटील या संघाचा. सुंदर सुंदर नेमाबाई या संघाला माहिती आहे कसं कम बॅक करायचं. पहिल्या सामन्यात विचार केला तर नेमाबाई या संघाने 24 मध्ये 25 धावा डिफेन्स केला. एसपीएलच्या या स्पर्धेत असा पहिला संघ असेल त्यांनी 25 धावा डिफेन्स केल्या असा हा संघ नेमा बॉईजचा. मोठा फटका बॅटची एज चेंडू जातो डायरेक्ट रेडरच्या हातात आणि मोठा हादरा सुरू झाला तंबूच्या दिशेने. पहिल्या षटकाची जबाबदारी धावसंख्या 11. चला ज्या षटकाचं सर्वांना प्रेक्षक वर्गांना आतुरतेची वाट बघतात असा षटक आलेला आहे. हाणामारीचा षटक पॉवर प्लेच्या षटकाला कॉल दिला आहे सोनू आणि सिद्धेश यांनी. मोठा फटका मारायचा प्रयत्न इंटू द ग्रॅब सुंदर क्षेत्ररक्षण सुंदर सुंदर क्षेत्ररक्षण चेंडू वाढलाय का चला. हार्ड लक नेमा बॉयज इट इज अ टाळ्यांचा आवाज आधीच आला पंधरा धावा. चला चौकार आले धावसंख्या पोचते 15. हाणामारीच्या षटकात पहिल्या चेंडूवरती चौकार. सोनूला माहिती आहे रिस्पेक्टफुली खेळला एकेरी धावांनी धावसंख्येत भर त्यांना धावसंख्या जाऊन पोचते 2 चेंडू आणि 16 धावा. 16-18 समीकरण आहे मैदानाच्या आतमध्ये. 16-18 समीकरण एक महत्वाची मॅच. नेमा बॉईज हा मोठा संघ आहे या संघाला माहिती आहे अशा सामन्यात कसं कम बॅक करायचं आणि विघ्नेश फायटर जर का क्वालिफायचा असेल तर हा सामना जिंकायचा असेल.
चला स्वप्नील पाटील बाळादा यांच्याकडून पारितोषिक लागलेलं आहे. आता मार्केट वाढलं लगातार तीन चौकार साठी 1000 रुपयाचा रोख पारितोषिक लागलेला आहे. कोण मानकरी ठरेल का 1000 रुपयाचा? चला एमसीसी चे ओनर नयन पद्माकर मांगेले यांच्याकडून सुद्धा सोनूच्या लगातार तीन चौकाराला 500, स्वप्नील पाटील बाळादा यांच्याकडून सुद्धा लगातार तीन चौकारासाठी 1000, 1500, 1500 रुपयाचा मानकरी ठरेल का सोनू? धाव संख्या 18, 4 चेंडू 18 धावा. हलक्या हाताने खेळून काढला फटका. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचते 5 चेंडू आणि 19 धावा. 5-19 आणि जिंकण्यासाठी धावा पाहिजे असतील त्या म्हणजे 15-13-15 समीकरण. नेमा बॉईज का विघ्नेश फायटर, हा चेंडू कोणत्याच दिशेने जाईल त्याच दिशेने हा चेंडू जाणार का? ज्या दिशेने पहिला चौकार आला बघूया या चेंडूवर काय होईल. नाही नाही नाही, एक रचनात्मक गोलंदाजी केली जाते, माहिती आहे खेळाडूला कसं बांधून ठेवले. दुसऱ्या षटकाची समाप्ती, धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन बसले 2020. घेऊया छोटासा ब्रेक, ऐकू एक संगीत. एमसीसीच्या पूर्ण टीमनी समालोचन कक्षामध्ये यायचंय. किरण प्रजापती कर्णधार समालोचन कक्षाशी संपर्क साधायचा. जरा जे जे कोण खेळाडू पिवळ्या पडद्याच्या आतमध्ये आहेत त्यांनी कृपया बाहेर व्हायचंय. प्लीज नाव घ्यायला लावू नका. टी शर्ट वरून समजते तुम्ही कोणत्या संघाचे आहेत, कोणत्या संघाची बदनामी करायला मला इकडून आवडणार नाही. ओनरचं नाव खराब नका करू प्लीज आपल्या संघाच्या. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या झाली 20. सामना रंगणार आहे, आता कोण जाणार आहे क्वालिफायच्या दिशेने हा सामना रंगणार आहे. किरण प्रजापती यांनी स्टेज समालोचन कक्षाशी संपर्क साधायचा आहे. गोलंदाजी मारून विचार केला तर आलाय सिद्धेश. एक महत्वाची मॅच आहे, 12-14 मॅच आहे. सोनू आणि सिद्धेशची जोडी मैदानाच्या आतमध्ये सज्ज आहे. लगातार तीन चौकासाठी स्वप्नील बाळा पाटील यांच्याकडून 1000 रुपये लागलेले आहेत. सुंदर फुल टच चेंडू स्वीपचर क्षेत्ररक्षण येतोय पण एकेरी धाव्याने संतुष्ट. धावसंख्येचा विचार केला धावसंख्या जाऊन बोलते 2121. धावसंख्या झाली ती 21. एकेरी धाव्याने संतुष्ट. धावसंख्या जाऊन पोहोचते 2 चेंडू आणि 22. सामना रंगणार आहे. नेमा बॉईज संघ कसा कम बॅक करायचा माहिती आहे आणि विघ्नेश फायटर संघ लढावं लागेल जर का हा सामना जिंकण्यासाठी. निर्धाव चेंडू जी सांगता होताना चला सोनू मैदानाच्या आतमध्ये. चला सोनू काय करेल, भरोसा खुद पर रखो तो ताकत बन जाती है और दुसरं पर रखो तो कमजोरी बन जाएगी. सोनू स्वतःवर विश्वास ठेवून या सामन्यात लढावं लागणार आहे. 9-12 मॅच आहे. काय घडलंय, गोलंदाजी मारून विचार केला तर सिद्धेश. टेन्शनचा माहोल आहे फलंदाजाला गोलंदाजाला दोघांना. काय गोलंदाजी, सोर रे गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये सिद्धेशाच्याकडून.
दाखवून देतोय का माझ्या नावावरती विरार प्रीमियर लीग चा उत्कृष्ट गोलंदाजाचा पुरस्कार पहिल्याच वर्षी का माझ्या नावावर रजिस्टर केला असं दाखवून देतोय. धावसंख्येचा विचार 9-12 ची मॅच आणि 8-11 ची मॅच. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न प्रयत्नांमध्ये विफल ठरतोय सिद्धेश. मी आधी ते सांगितलं होतं नेमा भाईचा संघ कम बॅक करणं ओळखतो. सात अकराची मॅच आता काय घडणार आहे मैदानाच्या आतमध्ये. क्रिकेटचा सामना आहे. कोणीही मॅच सोडून घरी जाऊ नका. युट्यूबचे प्रेक्षक सुद्धा वाढले. मॅच बघा मॅच रंगले. बांधून डावलंय फलंदाजाला. गोलंदाजाने विचार केला आणि युट्यूबच्या माध्यमातून शकता डीबीएन लाईव्हच्या माध्यमातून बघू शकता. युट्यूब वरती तब्बल 180 प्रेक्षकांचे व्ह्यूज आहेत या मॅच साठी. सामना रंगलाय. 6-10 ची मॅच आहे. कोणता संघ हा सामना विजय ठरणार आहे. नेमा बॉयज का विघ्नेश फायटर. मी आधीच उल्लेख केला होता नेमा बॉयज संघ कमबॅक कसा करायचा माहिती आहे आणि कमबॅक करून दाखवला. 6-10 टायमर लावलेला स्कोरर. चला घाई करायचे नेमा बॉयज संघ. कितना भी समटलो हाथ से फिसलता जरूर है ये वक्त है दोस्तों किसी के लिए रुकता नहीं. घाई कराइए नेमा भाई संघ. चला सोनू सोतार विश्वास करा. रहा कठिन हो जितनी संकल्प मजबूत हो मेरा नजर कमजोर हो जाए नजरिया मजबूत हो मेरा. जो संघ सोतार विश्वास ठेवून लढेल तो संघ विजय पद घेऊन आपल्या घरी जाईल आणि आजच्या दिवसातील दुसरा क्वालिफाय. चला सामन्याच्या दिशेने मॅच चालू आहे. विघ्नेश फायटर नेमा बॉयज कोणता संघ विजय पद घेऊन घरी जाईल. सहा दहाची मॅच. सुंदर आणि सुंदर काय गोलंदाजी समीरच्या माध्यमातून. मी आधीच उल्लेख केला होता नेमा बॉयज हा संघ भंडारी. चला विघ्नेश फायटर जर का जो सामना जिंकेल बाळादायांच्याकडे हजार आणि चेंडू गेलाय सीमा रेषा पार तंबूच्या दिशेने दिसतोय सोनू. तीन 9 ची मॅच. चला विरार क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष साहेब सुजित दादा केसरी यांच्याकडून सुद्धा 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. जर का अभिषेकने हा सामना जिंकवला स्वप्ने बाबा पाटील यांच्याकडून सुद्धा 1000 रुपयाचं पारितोषिक लागले. सुंदर 2-8 ची मॅच. काय घडणार आहे या मॅच मध्ये. आणि नेमा बॉयज संघ का विघ्नेश फायटर. विघ्नेश फायटर सामना जिंकला तर स्वप्ने बाबा पाटील यांच्याकडून 1000 रुपये लागलेले आहेत. चला चला युद्ध जितका कठीण विजय तितकाच गोड आहे. कोण हा सामना जिंकणार. चला 2-8. चला 2-8 ची मॅच आहे. कोणाकडे पहिला चौका आलाय का. आलाय चौकार.
चला 1000 रुपये। चला स्वप्नील बाळा पाटील दादा यांच्याकडून या सामना जिंकला विघ्नेश फाइटर, तर 1000 रुपये लागलेले आहेत। चला प्रेक्षक वर्ग 1-4 ची मॅच आहे, सर्वांनी सपोर्ट करायचा आहे। अपयशाची भीती बाळगू नका, हा यशस्वी होण्याचा मार्ग आहे। तुमचा एक पराभव तुमचे सर्व मोठे विजय गाठू शकतो। एक 1-4 ची मॅच, सर्व प्रेक्षक वर्ग उभा राहायचा आहे। 1-4 ची मॅच क्वालिफायचा सामना कोणाकडून? चला हा सामना आवडला असेल तर टाळ वाजवायचे, शेवटच्या चेंडूपर्यंत सामना गेलाय। खेळाडू जे मैदानाच्या आतमध्ये 12 खेळाडू उभे त्यांना प्रोत्साहित करायचं टाळ वाजून। 1-4 ची मॅच कोण ठरणार आहे आजच्या दिवसातील दुसरा क्वालिफाय संघ? नेमा बॉईज का विघ्नेश फाटर जिंकला तर स्वप्नील बाळा पाटील यांच्याकडून 1000। मोठा फटका केला प्रयत्न सुंदर क्षेत्र रक्षण नेमा बॉईज संघ सामना जिंकलाय। कॉंग्रॅच्युलेशन नेमा बॉईज संघ। थँक्यू डीजे। आता होणारा पुढचा सामना होणार आहे तो MCC वॉस